नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबर। दीड दिवसाची चवथ उमेदीन झाली। पारंपारिक दीड दिवसाचं गणपती विसर्जन झालं। आता काही जणागीर 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस आणि 11 दिवस असून कारवारात दीड दिवसाची चवथ मोठ्या उमेदीन झाली। कारवारच्या वेगवेगळ्या भागात सार्वजनिक गणपती आपापल्या मंडपात मोठ्या धिमाकावून विराजमान जाऊन विद्युत रोषणाईन सजविले असतात आणि या विघ्नहर्त्या बाप्पाले दर्शन घेऊक भक्त उत्सुकतेन भेट देतात। कारवारची पारंपरिक संस्कृती जतन करची पुणा काळेवाडीची कारवार कोंकण मराठा समाज संस्था। कारवार तालुका सैमान नटिलो गाव या वाठारात देवदेवतांची आणि निसर्गमय प्रेक्षणीय स्थळा सरकारी प्रकल्प हीच कारवारची ओळख। हंगाची संस्कृती परंपरा हे पूर्वजाले देणे म्हण ते जतन करच्या उद्देशान आताची पिढी ती परंपरा जपत असा। कारवार तालुक्याचे बरेच जण कामानिमित्त्यान परराज्यात वास्तव्याक असतात। तितूतले साध्य आशिले गावच्या सण परबेक आवर्जून गावात येतात आणि जे खंय ते वास्तव्याक असतात ते थंय थंय कारवारच्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करचे काम करते असतात। महाराष्ट्र राज्याच्या पुणा काळेवाडीत वास्तव्याक आशिल्या कारवारच्या स्थायिकान म्हटल्यार कारवार कोंकण मराठा समाज या नोंदणीकृत संस्थेन 2003 सालाच्या संस्थेच्या स्वतःच्या सभागृहात गणेशोत्सव साजरो करून या वर्षाक हो गणेशोत्सव 22व्या वर्षात पदार्पण करता। या गणेशोत्सवा निमित्तान कारवारच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवचे तेमगेल्या पोराक बाल वयातच आपल्या पारंपरिक संस्कृतीची जाणीव देऊन संस्कार करच्या कामाक ही संस्था कार्यरत असा। या गणेशोत्सवाक कारवारच्या पद्धतीन पारंपरिक रितीन घुंबट शंभळी कासाळ या पारंपरिक वाद्यान वाजवून आरती करतात। या धार्मिक कार्याक संस्थेच्या परिवार महिलाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मेळटा। गावच्या प्रमाणेच वायणी पेटोवची फुगडी घालची मांड धरचे अशी पारंपरिक प्रथा ही महिला जपतात। तसेच भजन कार्यक्रमात सुद्धा ही महिला भाग घेतात। प्रत्येक वर्षा हो गणेशोत्सव 5 दिवसांचा असून 5 दिवस महाप्रसादाची व्यवस्था उरता। अखेरच्या दिवसात श्रीची विसर्जन मिरवणूक सुद्धा भव्य आणि शिस्तबद्ध अशी जाता। कारवार कोंकण मराठा समाजाचा हो सगळो कार्यक्रम यशस्वी जाऊसाठी संस्थेचे कार्यकर्ते श्री महेंद्र राणे, श्री सतीश नायक, माजी सेक्रेटरी श्री सुधाकर भगत आणि संस्थेचे तळमळीचे इतर प्रमुख कार्यकर्ते सहकार्य करतात। पुणा काळेवाडीच्या कारवार कोंकण मराठा समाजाच्या कार्यकारी मंडळात कारवारची पारंपरिक संस्कृती जतन करच्या कार्याक कोंकणी भाषा अभिमानी संघटना कारवार आणि कारवार प्लस कोकणी न्यूज चंद्रा वतीन तेमगेल्या पुढल्या वाटचालीक खूप खूप शुभेच्छा। कोंकणी भाषा अभिमानी संघटना कारवार आयोजित कारवार तालुका मर्यादित दुसरी वर्षाची घुमट आरती स्पर्धा आणि महिलांसाठी गणपती मूर्ती मुखार पारंपरिक फुगडी नृत्याचं 2 मिनिटांचा व्हिडिओ करून धाडचो कार्यक्रम। कारवारच्या कोकणी उत्सव प्रिय लोकांक प्रोत्साहन मिळचे आणि कोकणी संस्कृती जतन आणि संवर्धन जावचे या उद्देशान ही स्पर्धा मंगळवार तारीख 10 सप्टेंबर 2024 दिसा सदाशिवगडच्या कोंकण मराठा सभागृहात सकाळी 10 वाजता आयोजित केला। या स्पर्धेत भाग घेऊच्या पंगडान 500 रुपये फी भरून 8 सप्टेंबर 2024 पर्यंत नाव नोंदणी करची। या स्पर्धेत फक्त 18 पंगडा मात्र भाग घेऊ मेळटलो। पहिले येतात त्या पंगडाक पहिली या आद्यतेचेर पहिले येल्या 18 पंगडा मात्र आद्यता आसतली। या स्पर्धेचे लाईव्ह म्हटल्यार थेट प्रक्षेपण युट्यूबाचेर आसतले। स्पर्धेचे नियम: 1 पंगडात कमीत कमी 5 तर जास्तीत जास्त 7 सदस्य असू जाय। सुखकर्ता दुखकर्ता ही आरत म्हणजे सक्तीचे। स्पर्धेत भाग घेऊ वयाचे बंधन ना। भाग घेतलेल्या पंगडाक पारंपरिक वेशभूषेचे खास गुण मेळतले। प्रत्येक पंगडान वाद्या आपले हाडची घुमटा बरोबर शमेळ कासाळ हाडचे गरजेचे। गायक वादक वेगळे असते। कला सादर करूक 1 पंगडा फक्त 10 ते 12 मिनिट वेळ मेळटलो। पारंपरिक वेशभूषा सुशोभीकरण आणि कलात्मकता या गोष्टीची नोंद परीक्षणात घेतले। पहिले बक्षीस 10,000 रुपये आणि यादस्तिक, दुसरे बक्षीस 7,500 रुपये आणि यादस्तिक, तिसरे बक्षीस 5,000 रुपये आणि यादस्तिक। निकाल त्याच दिसा त्याच वेळा जाहीर करून बक्षीस वितरण करतले। परीक्षकालो निर्णय हो अंतिम निर्णय असतलो। समान गुण संख्या झाल्यावर ड्रॉ पद्धती निर्णय घेतले। या बाबतीत परीक्षकालो निर्णय अंतिम असतलो। प्रसंगानुसार कार्यक्रमात कसलो बदल करचो हक्क आयोजका असतलो। सभागृहात उपस्थित प्रेक्षकांसाठी खास आकर्षक बक्षीस असतली।
ड्रॉ वेळार विजेते सभागृहात हजर ना झाल्यार बक्षीस दुसऱ्या वयतले. भाग घेवच्या प्रत्येक पंगडान आपापल्या ग्रुपाचे नाव, वड्याचे नाव, फोन नंबर, ग्रुपातल्या वांगड्याची संख्या, ग्रुप प्रमुखाले आधार कार्ड, गायक आणि वादकाली नावा 8 सप्टेंबर 2024 पर्यंत देऊची. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी राहुल नाईक 8867756322, विष्णू कोळगेकर 7768992848, मनोज भट 9448856818 ह्यांच्याकडे संपर्क करतो. महिलांधरच्या फुगडी नृत्याच्या व्हिडिओ, पहिलं बक्षीस 3000 रुपयांनी यादस्तिक, दुसरं बक्षीस 2000 रुपयांनी यादस्तिक, तिसरं बक्षीस 1000 रुपयांनी यादस्तिक. फुगडी नृत्याचे व्हिडिओ बरोबर ग्रुपाचे नाव, गावाचे नाव आणि मोबाईल नंबर नमूद करून प्रितेश 9764122888, विष्णू 7768992848 या व्हॉट्सअप नंबराचे धाडचे. स्पर्धेत भाग घेऊच्या पंगडाक आणि प्रेक्षकाक सगळ्यासाठी दनपारा जेवणाची व्यवस्था असतली, ह्याची नोंद घेऊची असे कोकणी भाषा अभिमानी संघटना कारवार या आयोजका वतीन कळेला. पालकमंत्री वैद्य हेमी भटकळ अरबी समुद्रात पारंपरिक ऊट नाला अर्पण केले. कारवार जिल्ह्याच्या भटकळात अळवेकोळी हिंगा श्री दुर्गा परमेश्वरी देवी पूजा करण, मच्छीमारी धंद्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण, राजाच्या करावळी भागात बऱ्या प्रमाणात मच्छीमारी जाऊ म्हणून मागून वार्षिक पद्धतीप्रमाणे अरबी समुद्रात हूट अर्पण करण्यासाठी स्वतः बोट चालवून घेऊन समुद्रात वचून हूट अर्पण केली असे प्रसारमाध्यमात माहिती दिला. ಹಿಡಿದು ದೋಣಿ, ಮರ್ಗಿ ಮತ್ತು ಫಿಶಿಂಗ್ ಬೋಟು, ಪರ್ಷಿನ್ ಬೋಟು, ಟ್ರಾಲ್ ಬೋಟು ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಗಂಗಾ ತಾಯಿಯ ಒಡಲಲ್ಲಿ ನಡೆದಿಂದ ಹಿಡಿದು ದೋಣಿ, ಮರ್ಗಿ ಮತ್ತು ಫಿಶಿಂಗ್ ಬೋಟು, ಪರ್ಷಿನ್ ಬೋಟು, ಟ್ರಾಲ್ ಬೋಟು ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಗಂಗಾ ತಾಯಿಯ ಒಡಲಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. नरसिंह मार्केट कारवार, तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, घरप्रवेश अशा शुभकार्याक लागची केळीपानां, केळी, होमाकडी, तुळसी, तांब्या पितळेची देवकृत्याची आयदनां, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्यापानां, तोरण, बाशिंग, गायीचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणणार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पाहुची व्यवस्था दिले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक विसरनाकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.